मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा जोर धरत असून मुस्लिम समाज आरक्षणासाठी कोर्टात जाणार असे एमएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलंय. मुस्लिम समाज मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर आरक्षणासाठी कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती एमआयएमचे औरंगाबाद आमदार इम्तियाज जलील यांनी दिली. कोणत्याही पक्षाला मुस्लिमांच्या देणं घेणं नाही. काँग्रेस राष्ट्रवादीचे मुस्लिम आमदार आता मुस्लिम आरक्षणाच्या मागणीचे नाटक करतायत. मात्र इतकी वर्ष तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही काय केले? ज्याप्रमाणे मराठ्यांना आर्थिक सामाजिक स्थितीच्या आधारे आरक्षण देण्यात आले त्याचप्रमाणे मुस्लिमांनाही आरक्षण देण्यात यावे अशी आमची मागणी असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. मुस्लिमांची आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्थिती पाहावी व मुस्लिमांना आरक्षण द्यावे. मात्र हे सरकार मुस्लिमांविरोधी असल्याने मुस्लिमांना फक्त न्यायालयातून न्याय मिळू शकतो म्हणून आम्ही मुस्लिम वर्गाचे मागासले पण सिद्ध करणारी माहिती गोळा करून न्यायालयासमोर मांडणार आहोत असंही ते यावेळी म्हणाले. मध्य रेल्वेचं रविवारी सकाळी 10:30 ते 4:30 या वेळेत चारही मार्गावर जम्बो मेगा ब्लॉक असून मध्य रेल्वेचा मस्जिद स्थानकात पादचारी पुलाचा गर्डन उभारणीसाठी 6 तासांचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी ते कल्याण पनवेल मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येईल. मुख्य मार्गावर सीएसएमटी येथून 10:14 कल्याणला सुटणारी व भायखळा येथून 10:22 सुटणारी गाडी शेवटची असेल. या ब्लॉक दरम्यान मस्जिद व सँडहर्स्ट रोड दरम्यान गाडी उपलब्ध नसेल. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वडाळा दरम्यान अप व डाऊन मार्गावर गाडी उपलब्ध नसेल. तसेच भायखळा व सीएसएमटी दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर गाडी चालवण्यात येईल. रेल्वे स्थानकावरील मोबाईल चार टोळीचा बांद्रा पोलिसांनी पर्दाफाश केला असून चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे. देवाशिष पेंडारी व पंडिराज मायनडी असे आरोपींची नावे आहेत. मराठा आरक्षणासाठी स्थगित करण्यात आलेली 72,000 पदासाठी मेगा भरती पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली. ही भरती 2 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 36,000 पदे भरली जाणार आहेत. राज्यात घोषित केलेली 72,000 पदांची सरकारी मेगा भरती तत्काळ सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली असून यामुळे मराठा समाजातील तरुणांचा नोकरीचा राजमार्ग खुला होणार आहे. पावसाळी अधिवेशनात राज्यात 72,000 पदांची सरकारी नोकर भरती केली जाणार असून पहिल्या टप्प्यात 36,000 पदे भरली जाणार असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. या दरम्यान राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरू झाल्याने सकल मराठा मोर्चा व मराठा समाजाच्या विविध संघटनांनी आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत भरती करू नये अशी मागणी केली. दरम्यान विधिमंडळाच्या 2 सभागृहात मराठा आरक्षण विधेयक पारित झाल्याने लवकरच मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेवरील प्रवाशांचा वाढता दाब लक्षात घेता या महामार्गावरील सर्व रेल्वे 15 डब्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे या परिसरातील प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे. मुंबईकरांसाठी प्रचंड गर्दीमुळे लोकलचा प्रवास हा दिवसेंदिवस प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. या मार्गावर कमी लोकल धावतात. प्रवाशांची संख्या जास्त असल्याने प्रवासी अक्षरशः स्वतःला गाडीत कसे बसे कोंबून घेत असल्याने रेल्वे अपघातात अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतोय. तसेच मुंबईकर कामावर वेळेत न पोहोचल्याने त्यांच्या नोकरीवर गदा तसेच बढतीवर परिणामही होत असल्याचे समोर आले. या सर्वावर उपाय म्हणून मुंबई रेल्वे सेवेवरील प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व लोकलचे डबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला सूचना दिल्या असून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे उपनगरीय सेवेच्या प्रवासी वहन क्षमतेमध्ये 25% वाढ होण्याची शक्यता आहे. या मार्गावर 15 डबा लोकलची चाचणी घेण्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर या लोकल धावतील असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या विकासाची भाषा करणाऱ्या राज्य सरकारने वीज पाणी तसेच आर्थिक संकट दूर करण्यासाठी सर्वतो प्रयत्न करावा, नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय किसान संघाच्या अधिवेशनात देण्यात आला आहे. औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनात अनेक ठराव मंजूर करण्यात आले. या शासनाने दुष्काळाच्या स्थितीत जाहीर केलेली आर्थिक मदत बँक खात्यात जमा करावी, तसेच शेत जमिनीसाठी किमान 8 महिने पाणी पुरवठा करण्यात यावा, ड्रिप मोड ड्रॉप धोरण अंमलात आणावे, कृषी पंपांना 10 तास वीज पुरवठा करण्यात यावा, शेतमाल वाहतुकीसाठी शेत शिवारात रस्ते तयार करण्यात यावे असे अनेक ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आले. येत्या 3 वर्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झालेल्या अन्यायावर लढा उभारणार असून शेतकरी आता रडणार नाही तर लढणार, त्यासाठी किसान संघाने आंदोलन देखील करण्याचा इशारा दिला आहे. या अधिवेशनामध्ये नवीन कार्यकारिणीची निवड झाली, त्यामध्ये माझी प्रांत अध्यक्ष म्हणून निवड झाली. आता येत्या 3 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर आम्ही सरकार दरबारी न्याय मागण्यासाठी ठराव पारित करणार आहोत, ज्यामध्ये वीज, पक्के रस्ते, पाणी आणि येत्या वर्षात दुष्काळ याच्यावर शासनाला आम्ही मदत करण्यासाठी आम्ही हे करणार आहोत, म्हणजे त्यासाठी शेतकऱ्यासाठी आम्ही झगडणार आहोत. मुंबईतील जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या आईला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीलाही अपघाताला सामोरं जावं लागले असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. मुंबई येथील जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर धावत्या लोकल समोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला तिच्या मुलीने वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकलची धडक बसल्यामुळे दोघी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्या महिलेने उद्घात गमावला असून मुलीला डोक्याला व डोळ्याला इजा झाली आहे. या दोघींवर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून रेल्वे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. आजच्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी पाहत्र आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.